लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे आदर्श मॉडेल म्हणून निर्माण झाला आहे. असंख्य डॉक्टर्स आणि इंजिनियर्स तसेच उच्च पदाधिकारी लातूर जिल्ह्याने दिले आहेत. असे असून देखील जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण देखील जास्त आहे. हे निश्चितच भूषणावह नाही. यासाठी बालविवाह मुक्त गावे निर्माण व्हावीत हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षणाचं मॉडेल आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि वृत्त संपादक प्रदीप नंदनकर यांनी फुलाबाई बनसोडे मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित बाल संरक्षण यंत्रणा समन्वय आणि सक्षमीकरण कार्यशाळेमध्ये केलंय. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आणि वृत्त संपादक प्रदीप नंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्राय संस्था महाराष्ट्र राज्य प्रमुख सौमिता दास होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रायचे रामचंदर, लेबर इन्स्पेक्टर निवृत्ती खैरनार, बालकल्याण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख, सय्यद ॲडव्होकेट स्वाती तोडकरी, सदस्य संगीता महालिंगे, विशेष बाल पोलीस पथकाच्या पोलीस निरीक्षक नलिनी गावडे, मानवी तस्करी विरोधी कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामल देशमुख, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, बाल न्याय मंडळाच्या सदस्य ॲडव्होकेट छाया मलवाडे, सदस्य ॲडव्होकेट छाया अखाते, सखी वन स्टॉप सेंटरच्या संध्या तिडके, जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी अमर लोहारे, कला पंढरी संस्थेचे अध्यक्ष बीपी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्राय संस्था महाराष्ट्र राज्य प्रमुख सौमिता दास यांनी बालविवाह नियंत्रणासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली मान्य करून अंमलबजावणी सुरू केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी बाल संरक्षण यंत्रणा आणि शासकीय संस्था, सामाजिक संघटना आणि व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी समजून सहभागी व्हावे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि कला पंढरी संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवदर्शन सदाकाळे यांनी, तर प्रास्ताविक संस्था अध्यक्ष बीपी सूर्यवंशी यांनी आणि आभार प्रदर्शन सविता कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयवंत जंगापल्ले, कुणाल जोशी, मनोज ताबंडे, अक्षता सूर्यवंशी, भगवान कुलकर्णी, माया सोटे, सूरज सूर्यवंशी, अश्विनी मंदे, बालाजी सुरवसे, मधुकर गालफाडे, शालू साके, सुप्रिया रामदासी आदींनी परिश्रम घेतले.